नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण पाहणार आहोत तैबीड कराड तालुक्यातील तैबीड या गावामधील श्रीराम मंदिर। प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला विविध वेगवेगळ्या पद्धतीची शोभेची झाडं लावलेली दिसतात। त्याच्याच बाजूला चिंतन हॉल आहे। त्याच मार्गाने पुढे गेलात तर डाव्या साईडला आपल्याला असं हे भव्य राम मंदिर पाहायला मिळतं। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दोन गजांचे म्हणजेच गजमुखांचे शिल्प आहेत। अतिशय पर्यटकांच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर अशा या पर्यटन स्थळावरती आम्ही आज तुम्हाला घेऊन आलेलो आहोत। पूर्णपणे संगमरवरी मार्बल टाइप मध्ये हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं। मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर स्वागताला कासव देवता आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर समोर तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती, त्याचबरोबर रामदेवतेची मूर्ती, राम लक्ष्मण आणि सीता, तसेच हनुमान देवता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रामांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन त्याच गाभाऱ्यात मिळतं। आई विठ्ठल आणि रुक्माईची सुंदर आणि सुबक मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते। मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मार्गातर्फे आम्ही वळलो ते मंदिराच्या आवारातच असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग मंदिर, गणपती मंदिर, साई मंदिराकडे। खूप कमी जागेमध्ये अत्यंत व्यवस्थितरित्या सुशोभीकरण या ठिकाणी झालेले आहे। विविध शोभेची झाडं असतील किंवा कलाकृती असतील, चिंतन हॉल असतील, मंदिर असतील, व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या मंदिराच्या जागेत लहानग्यांसाठी छोट्या छोट्या प्राण्यांच्या कलाकृती ही तुम्हाला पाहायला मिळतात। या छोट्याशा बागेत थोडा का होईना विसावा घ्यावासा वाटतो। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला विसरू नका।